चंद्रपूर जिल्ह्यात जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस तूर सोयाबीन तूर आलेला मोझा कीड रोग व नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या संदर्भातील सर्व अहवाल शासन व विमा कंपनीस सादर करण्यात आले होते. पीक विमा नुकसान नियमानुसार 72 तासात याबद्दलच्या सूचना कंपनीकडे ऑनलाईन करण्यात आल्या. यामध्ये जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या नुकसान भरपाईप्रमाणे सोयाबीन या पिकांचे काही प्रमाणात शेतकऱ्यांना पैसे मिळाले, परंतु कापूस व इतर पिकांचे पीक विमा अजूनही मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड नाराज झाले असल्याचे चित्र दिसत आहे. या विषयाच्या अनुषंगाने वरोरा भाजप नेते रमेश राजूरकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या या मागणीसाठी तहसीलदार वरोरा यांना निवेदन सादर करण्यात आले. येत्या 7 दिवसांमध्ये मागण्या पूर्ण न झाल्यास संपूर्ण तालुक्यामध्ये पीक विमा कंपनीविरुद्ध आक्रमक आंदोलन करण्यात येईल, याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे वरोरा विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रचार प्रमुख डॉ. रमेश राजूरकर यांनी दिला आहे. यावेळी निवेदन देताना तालुका डॉ. भगवान गायकवाड, शहर अध्यक्ष सुरेश महाजन, प्रदेश सचिव युवा मोर्चा कारण देवतळे, नगराध्यक्ष अहेते श्याम अली, डॉक्टर अंकुश आगलावे, जिल्हा संयोजक वैद्यकीय आघाडी डॉक्टर सागर वझे, राजू दोडके आदी भाजपा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पीक विम्यापासून जे कास्तकार वंचित राहिलेले आहेत, त्या वंचित कास्तकारांना पीक विम्याचा लाभ मिळवून देणे, जवळपास 14,000 कास्तकार वरोरा तालुक्यातील हे या पीक विम्यापासून वंचित झालेले आहेत. आणि या वंचित लोकांना जर न्याय मिळून दिला नाही तर यांचा जो काही विश्वास आहे हा विश्वास शासनावरचा सुद्धा आमच्या सरकारवरचा हा विश्वास उडेल. आणि याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन आहेत. जे काही प्रशासनाने जी कंपनी नेमलेली आहेत या कंपनीला शासनाकडून पूर्ण विम्याचे पैसे भरण्यात आलेले आहेत, पण ते पैसे देण्यासाठी मागील जानेवारीपासून कंपनी टाळाटाळ करत आहेत. आणि याचं उत्तर मागणे, त्यांना जाब विचारणे हे आवश्यक झालेलं आहे. जर याचं उत्तर आणि याचे जर विम्याचे पैसे जर मंजूर झाले नाही तर भारतीय जनता पक्ष वरोराकडून एक मोठं आंदोलन उभारून त्या आंदोलनाच्या मार्गातून आम्ही तो न्याय मिळवून घेऊन आणि त्या शेतकऱ्यांचा त्यांचा लाभ जो मिळणार आहे हा त्यांच्या पदरात पाडून घेऊच घेऊ. भाजपा सरकार सत्तेत असूनसुद्धा कार्यकर्त्यांना या पद्धतीचं आंदोलन उभारावं लागत आहे, तर याबद्दल काय सांगा? ही जी कंपनी आहे, जी सरकारनं नेमलेली कंपनी आहे, ही एक सरकार अंडरटेकिंग आहे, पण ती कंपनीचं कार्यक्षेत्र किंवा कार्यक्रम हा वेगळा आहे आणि सरकारचा कार्यक्रम वेगळे आहेत. सरकारने यांच्याकडे सोयाबीन आणि कापसाचे प्रति हेक्टरी, कापसासाठी 4,500 रुपये प्रति हेक्टरी आणि सोयाबीनसाठी 6,500 रुपये प्रति हेक्टरी हे पैसे जमा केलेले आहेत. हे जर कंपनीकडे पैसे जमा केले असेल तर कंपनीचं कर्तव्य आहे की त्यांनी ते जे नुकसान भरपाई आहे ही नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. विदर्भात सोयाबीन आणि कापूस दोघांचेही पैसे पीक विम्याचे द्यायला पाहिजे होते, परंतु एकाच कालावधीत शेतकऱ्यांनी नोंदणी करूनसुद्धा यामध्ये युक्तिवाद करण्यात आला होता की पाऊस न आल्यामुळे हे पैसे आम्ही कापसाचे देऊ शकत नाही. हा जो वाद आहे हा कसा निस्तारावू शकतो आणि सरकार याच्यावर काय भूमिका घेऊ शकते? हा जो कंपनीतर्फे जो केलेला युक्तिवाद आहे हा सर्व प्रकार चुकीचा युक्तिवाद केलेला आहे. त्यात पाऊस सर्वीकडे सारखाच पडत असतो, ज्यावेळेस सोयाबीनचं पीक असतं त्याचवेळेस कापसाचं सुद्धा पीक असतं, त्याच्यामुळे हे जे त्या कंपनीचं जे म्हणणं आहे हे म्हणणं काही न पटणारं म्हणणं आहे. आणि हे जाणून बुजून टाळाटाळ करायचा प्रयत्न कंपनीकडून होत आहेत आणि त्याच्यासाठी म्हणून आम्हाला आता या कंपनीच्या मागे प्रशासनाच्या मार्फतीने लागून हा लाभ शेतकऱ्यांना मिळवून घेणं आवश्यक आहे. किती दिवसात हा प्रश्न निकालीस काढू शकतो असं आपल्याला वाटतं? येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये हा प्रश्न निकाल निघायला पाहिजे, कारण यांच्याकडे पूर्ण प्रकारचे सर्वे झालेले आहेत आणि सर्वे झाले त्याच्याप्रमाणेच त्यांनी जे अपात्र शेतकरी आहेत त्यांची जी लिस्ट आहेत ही जाहीर केलेली आहे. तर त्यांच्यावर जी अपात्रता केलेली आहे ही कोणत्या बेसवर केलेली आहेत त्याचीसुद्धा आम्ही मागणी केलेली आहे की आम्हाला त्याचं सर्वे शीट द्या. सर्वे शीटप्रमाणे आम्ही त्या तपासून घेऊ.